शंकराचा कन बरोबर न लग्न लागले गणपती जय हो तिच्या बरोबर सुख भोगतो नासे मत पुराणे गणनायका नेक दंत व्रदायका स्वरूप सुंदर विनायकान करी कृपा माझ्यावरी आता निमित्त ब्रह्म कुमारी नाऊन सारुळे वागेश्वरी विनाशोभे दक्षिण करीन विजय मूर्ती सर्वदा गुरुमाना त्या व्यासासी लिवले ठेवले ग्रंथासीन कवी जनाचा आधार शिव पार्वती बसले भोजनासी नामृतुल्य ते भोजन पात्रासी शिव पार्वती बसले भोजनासी नामृतुल्य ते भोजन पात्रासी शिव पार्वती बसले भोजनासी नामृतुल्य ते भोजन पार्वती बसले भोजनासी अमृतुल्य ते भोजन पात्रासी अमृतुल्य ते भोजन पात्रासी तुल्य ते भोजन पात्रासी तुल्य ते भोजन पात्रासी तुल्य ते भोजन पात्रासी भोजना शुभ झाले त्या क्षणासी 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 शिव बोल गिर जैसी करतो विपरीत कसी 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 जाऊ शरण मी कोणत्या देवासी हो पार्वती मुलदा गंगासी जाऊ शरण मी कोणत्या देवासी हो पार्वती मुलदा गंगासी जाऊ शरण मी कोणत्या देवासी शिव पार्वती पूजत गंगासी जाऊ शरण मी कोणत्या देवासी शिव पार्वती मुलदा गंगासी आहो ब्रह्मदेवाच्या उत्पत्ती नंतर गर्व राहिला शंकरासी आहो ब्रह्मदेवाच्या उत्पत्ती नंतर गर्व राहिला शंकरासी आहो अंगठ्या एवढे बाळ निर्माण झाले आणि त्या गर्भासी मान्यता मार्कंडे मुनी लन केली विनंती धर्माने त्याला 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 केली विनंती धर्माने त्याला विनंती धर्माने त्याला पिपले
मांडली पर्वतामध्ये मार्कंड मुनी आणि धर्मराजा बसला असताना म्हणून कथा तरी काय झाली आणि धर्मराजाने मार्कंड मुनीला विनंती केली की बऱ्याचशा तुम्ही मला कथा सांगितल्या ऋषीवर मला अशी एक रम्य कथा सांगा की त्या कथेपासून माझे कल्याण होणार बरोबर आणि या जनतेचे सुद्धा होणार बरोबर आहे म्हणून त्या मार्कंड मुनीने कोणती कथा सांगितली कोणती सांगितली पृथ्वीवरती एक राजा होऊन गेला पापरिषित नावा पुण्यवंत तो राजा सुनी त्याचे नगरजन होते पुण्यवान आपल्या सैन्याचा विचार घेतला पापरिषित राजा अरण्यामध्ये चालून गेला सैन्य होते संगती सृष्टीवरती परिषित नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे तो राजा फार पुण्यवान होता जसा राजा तशी प्रजा असते बरोबर आहे त्याच वेळेला राजाने विचार केला की आपण शिकार खेळायला वनात जायला पाहिजे शिकार खेळण्याकरिता वनामध्ये गेले पाहिजे हजारो सैन्य आपल्या बरोबर घेतले आणि वनाचा मार्ग धरला म्हणून कथा काय सांगितली काय सांगितलं शिकार शोधता राजा चालला एक मृग का दिसला त्याला मारण्याकरिता राजाने पुष्कळचा प्रयत्न केला परंतु त्याचा सर्व प्रयत्न वाया गेला आणि ते हरण ते एका बाजूने निघून गेले बरोबर आहे म्हणून काय सांगितले काय सांगितले राजाची ते नजर चुकून मुर्ग गेला निघून तुरुषा त्याला लागली वेळ आली कठीणा अरण्याच्या मध्यभागी एक सरोवर पाहिले तया सरोवरामध्ये स्नान केले पापरिषित राजा तीरावरती विश्रांती घेतली पुष्कळ वेळ गेला हो एका कुमारीचा गीत दवनी तो ऐकला परिषित राजा राजाची नजर चुकून तो मुर्ग एका बाजूला निघून गेला मुर्ग म्हणजे हरीण दुसऱ्या मार्गाने निघून गेली निघून गेले असताना राजाला तुरुषा म्हणजे तहान लागली बरोबर आहे आणि राजा त्या पाण्याच्या आशाने त्या वनामध्ये फिरू लागला बरोबर आहे आणि त्याच्या दृष्टीमध्ये त्याच्या कानावरती एका कुमारीचा गीत धवनी आला असताना आणि तो राजा त्या ठिकाणी शोध करू लागला म्हणून काय सांगितले आहे काय सांगितले वाटे चमत्कार तेव्हा राजा कोणत्या दिशेने आवाज बाजूने पाहू लागला
नसऱ्या दिसाली त्याला राजाला तो चमत्कार वाटू लागला की अरण्यामध्ये पक्षाचा वारा नाही आणि पुरुषाचा थारा नाही, या ठिकाणी कन्येचा आवाज कुठून तरी येत आहे याचा मी शोध केला पाहिजे म्हणून राजा चौबाजूने त्या अरण्यामध्ये पाहू लागला. बरोबर आहे. पाहता पाहता त्याच्या दृष्टीमध्ये कन्या पडली आणि त्या कन्या फार सुंदर होती. बरोबर आहे. आणि सूर्याला म्हणे उगू नको आणि चंद्राला म्हणे मावळू नको अशा प्रकारे त्या स्त्रियेचे स्वरूप होते. म्हणून काय सांगितले, पुष्प वेचिता वेचिता कुमारी राजाजवळ आली चालूला. तिच्या सौंदर्याच्या स्वरूपात मोहित गेला हो. त्या कन्याशी बोलू लागला सैवर करावे माझ्या संगती. कन्या म्हणे परीक्षित राजाला नाईक माझे वचन. माझ्या काही अटी मान्य केल्या माझी प्राप्ती तुला होईल. पाप पुष्प वेचित वेचित म्हणजे फुल वेचित वेचित ते कुमारी का त्या परीक्षित राजा जोड चालून आली. बरोबर आहे. परीक्षित राजा त्या सौंदर्याला स्वरूप पाहून मोहित झाला. सांगितलं बाई माझ्या बरोबर तू लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. परंतु ते कन्या त्या राजाला बोलू लागली की महाराज माझ्या काही ज्या अटी आहे त्या मान्य कराव्या, मी तर तुमची पत्नी होणार. त्याच वेळेला तो त्या कन्याला काय बोलू लागला, अहो त्या कन्याला राजा बोलला तिला कोणत्या अटी त्या सांगाव्या मला. अटी का सांगाव्या मला. त्या अटी त्या सांगाव्या मला. अटी का सांगाव्या मला. कोणत्या अटी त्या सांगाव्या मला. देईल मान्यता तुझ्या शब्दाला. अटी का सांगा. परीक्षित राजा त्या कन्याला बोलू लागला की बाई तुझ्या ज्या कोणत्या अटी आहेत त्या मला लवकर सांग आणि त्या तुझ्या अटीला मी मान्यता देणार. असा तो राजा त्या कन्याला बोलू लागला. म्हणून त्या ठिकाणी कन्याने अट कोणत्या प्रकारे सांगितली. कन्या बोले राजाशी अट सांगते कशी. माझ्या वहीर पाण्याशी पाणी दिसत माझ्या दृष्टीशी. दिसत माझ्या दृष्टीशी. त्या कन्याने त्या परीक्षित राजाला आठ कोणत्या प्रकारे सांगितली. म्हणे महाराज माझ्या समोर जर कधी पाणी आणले तर मी तुमची राणी राहणार नाही अशी माझी आठ आहे.
आणि ही अट जर तुम्ही मान्य केलं तर मी तुमच्या बरोबर सहवर करण्यास तयार आहे असे म्हणून सांगितले असताना अहो त्या कन्याला राजा बोलला तिला सर्व अटी का तुझ्या पसंत कन्याला बोलू लागला आता तू माझ्या बरोबर लग्न करायला पाहिजे मी तुझ्या सर्व अटी मान्य करण्यास तयार आहे आणि तू आता माझ्या बरोबर लग्नास तयार हो असे त्या राजा त्या कन्याला बोलू लागला म्हणून काय सांगितले अहो परिचित राजाचे आणि त्या कन्याचे लग्न झाले दोघाचे झाला आनंद परिचित राजाशी आनंद परिचित राजाशी आनंद परिचित राजाशी आनंद परिचित राजाशी क्रीडा खेळता दोघ वन्नासी आनंद परिचित राजाशी परिचित राजाचे आणि त्या कन्याचे त्या अरण्यामध्ये लग्न लागले लग्न लागल्यानंतर त्या ठिकाणी आनंदाच्या वरामध्ये राजा त्या राणीशी क्रीडा करू लागला आणि आनंदाने क्रीडा करत असताना मी इकडे कथा काय सांगितली राजाला सैन्याचे बळ सैन्य आले जवळ झाला पुष्कळ वेळ राजा राणी का बसले पालखीत आपल्या नगरामध्ये वापस आले असताना आणि त्या वेळेला हकीकत तरी काय झाली आणि हे अयोध्यापुरामध्ये वापस आले बरोबर आहे परंतु मित्र हे अयोध्यापूर नगरी हे प्रभू रामचंद्राची होती बरोबर आहे त्याच प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या नगरीचा हा परिचित राजा आहे बरोबर आहे आणि त्याची हे कथा आपण श्रवण करत आहे बरोबर आहे म्हणून त्या मधून म्हणून काय सांगितले राजा प्रजेकडे लक्ष न देता विचार केला तया एकांत आपली स्त्रिया घेऊन सुख भोगतो प्रेमा नौकर जनाशीन परिचित राजाने केले भाषा आमच्या जवळ कोणी पाणी आणू नका हुकुम केला परिचित राजा
बातमी सर्व नगरात पसरली चातुर होता प्रजान काय करावे काही सूचना युक्ती शोधली तयान राणी ते क्रीडा करीत असताना बरोबर आहे आणि ही बातमी त्या राजाने सर्व नगरामध्ये केली असताना आणि त्या चातुर प्रधानाच्या कानावर गेली असताना सांगितले दासी आणि नौकर जनांना सांगितले राणीच्या समोर कोणी पाणी आणू नका असे सांगितले असताना आणि ही बातमी त्या चातुर प्रधानाच्या कानावरती गेली बरोबर आहे. परंतु प्रधान फार हुशार होता बरोबर आहे. प्रधानाने विचार केला या सृष्टीवरती कोणताही प्राणी असो त्याला पाण्याची आवश्यकता असते आणि या राणीला कोणती पाण्याची आवश्यकता कशी नाही आणि हिला पाण्याची वैरित्व कशी आहे आपण बघितलं पाहिजे बरोबर आहे. परंतु मित्र राजापेक्षा प्रधान हुशार असतो मालकापेक्षा सालदार चातुर असतो बरोबर आहे. म्हणून काय सांगितले काय सांगितले प्रधानाने कोणती कारागिरी केली कोणती केली प्रधान होता विचारी विचार करे अंतरी त्याने केली कारागिरी सुंदर वन का केले तयार वनाची ते शोभा पार प्रकारे तयार केले कोणत्या प्रकारे तयार केले वृक्ष तरे तरेचे आणि त्या वृक्षांना फळे आणि फुले लागलेली होती असे वन त्या प्रधानाने तयार केले असताना बरोबर आहे. त्या ठिकाणी सुंदर मोर आणि सुंदर पक्षी राहत होते बरोबर आहे. म्हणून अजून कोणती कारागिरी त्या प्रधानाने केली कोणती केली अहो वनाच्या हद्दीत आणि मधो बागात जाई मोगऱ्याचा होता मंडप ते वा
हाती मध्ये आणि मध्य भागामध्ये जाई मोगऱ्याचा मंडप लावलेला होता आणि त्या मंडपाला सुगंध पुष्प म्हणजे फुलं लागलेले होते. बरोबर आहे. आणि त्या प्रधानाने अजून कोणती कारागिरी केली? कोणती कारागिरी केली? कारण त्याला त्या राणीची परीक्षा पाहायची होती. बरोबर आहे. की पाण्या वाचून जीवन कसे नाही. बरोबर आहे. म्हणून त्याने कोणती कारागिरी केली? कोणती कारागिरी? अहो विटा चुन्याची आणि सुंदर आकृतीची अशी विहीर तेथे बांधली. खाली त्या प्रधानाने कारागिरी तरी कोणती केली होती? सुंदर वीर त्या ठिकाणी विटा चुन्याची बांधली आणि ती वीर पाण्याने भरलेली होती. तुंब पाण्याने भरले असताना त्या राणीची परीक्षा पाहायची होती. बरोबर आहे. म्हणून काय सांगितले? काय सांगितले? असे वन तयार केले पात्या चातुर प्रधाना. राजा जवळ चालून गेला सर्व सांगे व्रत माना. एक वन मी सुंदर पाहिले तुम्ही तेथे जावे चालू. प्रधानाचा शब्द ऐकता विचार केला परीक्षित राजा आपल्या बरोबर स्त्रिया घेतली त्याच वनात प्रवेश केला. तिच्या बरोबर किरडा करीता राजाशी लागली ता. दोघ फिरता पाहत्या वनामध्ये पाण्याच्या त्या आशे. त्या वेळेला हकीकत तरी काय? प्रधानाने वन तयार केले आणि राजा जोड चालून गेला. बरोबर आहे. सांगितलं म्हणे महाराज या नगरामध्ये एक सुंदरसे वन पाहिलेले आहे आणि त्या वनामध्ये तुम्ही निघून जावे अशी माझी इच्छा आहे. राणीच्या समोर या नगरामध्ये कोणी कोणी पाणी आणणार आणि तुमची राणी तुमच्या जवळून निघून जाणार. निघून जाणार अशी बोलले असताना प्रधानाचा तो शब्द ऐकला. बरोबर आहे. राजाने आपल्या राणीला आपल्या बरोबर घेतले आणि त्याच वनामध्ये प्रवेश केला. प्रधानाने जे वन तयार केले त्या वनामध्ये निघून गेले. बरोबर आहे. तिच्या बरोबर क्रीडा करीता राजाला तहान लागलेली होती आणि तहान लागली असताना ते दोघचे दोघ त्या पाण्याचे आशेने त्या वनामध्ये फिरू लागले. त्या वनामध्ये तर राजा आणि राणी फिरत असत बरोबर कथा काय सांगितली? काय सांगितली? पाणी शोधता राजा चाल लांशु शोभना राणी संगतीला. त्या वेळेला
तो राजा आणि ते राणी त्या पाण्याच्या शोधार्थ त्या वनामध्ये फिरू लागले. फिरत असताना फिरता फिरता ते सुंदर वीर त्या राजाच्या नजरेमध्ये पडली. बरोबर आहे. पडले असताना सुशोभना राणी त्या राजा बरोबर होती. बरोबर आहे. त्या राणीचे नाव सुशोभना होते. बरोबर आहे. म्हणून त्या राणीला तो राजा प्रेमाने बोलू लागला की तू आता मला पाणी पाजायला पाहिजे. कारण राजा का बोलला, कारण त्याला त्याच्या वचनाची भूल पडली. बरोबर आहे. आणि त्या राणीला तो प्रेमाने पाणी पाजण्याचे बोलू लागला. बरोबर आहे. म्हणून काय सांगितले, काय सांगितले, सुशोभना विरी जोड गेली पाणी दिसले विरी बेताचा दोरा हाती धरून श्रिया उतरली पाण्याचा राण्यात राजाची राणी पाण्यात बुडाली नाही आली पा. त्या वेळेला शिवशोभना त्या विहिरी जोड गेली. बरोबर आहे. आणि त्या विहिरीमध्ये पाहत आहे तर फार पाणी आहे. बरोबर आहे. आनंदाच्या भरामध्ये बेताचा दोर हाती धरला आणि त्या विहिरीमध्ये ती उतरून गेली आणि तळापर्यंत निघून गेली. बरोबर आहे. थोड्या वेळामध्ये राजाची राणी पाण्यात बुडाली. बरोबर आहे. आणि ती वर आली नाही. राजाने फार विचार केला. बरोबर आहे. पुष्कळसा वेळ आपल्या राणीला पाण्यामध्ये उतरण्याकरिता झालेला आहे, परंतु राणी काही वर आली नाही. म्हणून तो विहिरीजोड जाऊन पाहत आहे. बरोबर आहे. आपल्याला राणी दिसत नाही. म्हणून काय सांगितले, अरे झाले दुःख त्या परीक्षी राजाला बोलू लागला आपल्या सैन्याला. परिचित राजाला फार दुःख झाले. बरोबर आहे. दुःखाच्या भरामध्ये आपल्या सैन्याला तो बोलू लागला की आता तुम्ही माझ्या राणीला शोधून आणायला पाहिजे. अरे बाबा, या विहिरीमध्ये माझी राणी बुडाली आहे. बरोबर आहे. असा तो राजा त्या सैन्याला बोलू लागला. बरोबर आहे. म्हणून राजाने काय सांगितले, काय सांगितले, राजाचा तो हुकुम होता सैन्य करे विचार धरून सैन्य उतरे जर सर्व पाणी बाहेर फेकले कोरडी झाली वीरा राजाची राणी दिसत नाही सैन्य फिरे चौपे बेंकाचा राजा एका बिळात होता त्याच्यावर गेली राजाच्या राणीला बेंडक्याने गिळले असावी असा सैन्याचा विचार. पा त्या वेळेला परीक्षित राजाचा हुकुम होता आणि त्या सैन्याने विचार केला आणि ते सैन्य झरझर त्या विहिरीमध्ये उतरले आणि थोड्या वेळामध्ये सर्व विहीर कोरडी केली आणि पाणी वर फेकले असताना विहीर कोरडी झाली. बरोबर आहे. आणि ते कोरडी झाले असताना सैन्य त्या विहिरीमध्ये चौबाजूने फिरू लागले. फिरत असताना परंतु त्यांना शिवशोभना राणी दिसली नाही. बरोबर आहे. परंतु फिरता फिरता
बिळामध्ये एका बेडकावर त्यांची नजर गेली. बरोबर आहे. त्या सैन्याने विचार मनामध्ये केला, या ठिकाणी पुष्कळ या बेडकाने त्या सुशोभन राणीला गिळली असावी. बरोबर आहे. आणि ही वार्ता त्या परीक्षित राजाला ते सांगू लागले. बरोबर आहे. म्हणून इकडे परीक्षित राजाने काय सांगितले, काय सांगितले, अरे हुकुम राजाचा होता सैन्याला त्यांनी बेडकावर मारा सुरू केला. त्या बेंडकांचा निपांत करा. बरोबर आहे. म्हणून त्या सैन्याने विचार न करीता त्या बेंडकावर मारा सुरू केला आणि पुष्कळ बेंडकांचा तो प्राण घेतला. बरोबर आहे. घेतले असताना त्या मंडूक राजाला माहित पडले असताना, कारण हा बेंडकांचा राजा होता. बरोबर आहे. त्याने मनामध्ये विचार केला, आपल्या सैन्याचा नाश झाला आहे. बरोबर आहे. म्हणून तो मंडूक राजा फार दुःखी झाला. बरोबर आहे. काय सांगितलं, काय सांगितले, आपल्या सैन्याचा नाश झाला. विचार केला मंडूक राजा, तपस्व्याचे रूप घेऊन परीक्षित राजा जोडाला चालू. माझ्या सैन्याचा नाश केला याचे सांगा कारण. तपस्व्याचा शब्द ऐकून परीक्षित राजाने केले भाषण. माझी राणी पाण्यात उतरताच बेणकानं टाकली गिळू. इच्छा असली त्याने माझी राणी द्यावी आणून. म्हणून त्या वेळेला हकीकत तरी काय झाली, परीक्षित मंडूक राजा त्या परीक्षित राजा जोड चालून आला. बरोबर आहे. तपस्व्याचे रूप घेतले. बरोबर. सांगितलं परीक्षित राजा माझा सैन्याचा का नाश केला याचे मला कारण सांगायला पाहिजे. परीक्षित राजाने सांगितलं म्हणे महाराज, माझी राणी पाण्यात उतरली. बरोबर आहे. आणि या बेंडका निघडून टाकली. कारण या बेंडका निघडून टाकली म्हणून मी यांचा प्राण घेतला आहे. बरोबर आहे. ज्याला आपल्या प्राणाची जर इच्छा असली त्याने माझी राणी आणून द्यायला पाहिजे. माझी राणी मला परत द्यावी असे त्या तपस्व्याला तो परीक्षित राजा बोलू लागला. बरोबर आहे. म्हणून काय सांगितलं, काय सांगितलं, तेव्हा मंडूक विचारात पडला कशी समजूत करावी राजाला. ¡Gracias!
तपस्वी त्या परीक्षित राजाला बोलू लागला आणि पा विनंती करूना सर्व बँकाचा मी राजा सुने नायू नाव माझे पूर्वी पासूना सुशोभना ही माझीच कन्या तुला केली अर्पणा कन्याचे न कपट्याचे मागे पुष्कळ राजलोकांना पसविले त्यांच्या जुळून आली निघू तपस्व्याचा शब्द ऐकून परीक्षित राजाने केले भाषण माझी राणी मला मिळावी हेच माझे सत्य वचन राजाने आपली कन्या परीक्षित राजा जोड दिली पाहत्या वेळेला त्या मंडूक राजाने आपल्या त्या शिवशोभना राणीला त्या परीक्षित राजा जोड आणून दिली बरोबर आहे आणि त्या मंडूक राजाने काय सांगितले अरे तेव्हा मंडूक कन्याशी बोलला अनाथ सामळपती वरतला ऐका मंडळी नम्रता दा